हा जो महाराष्ट्र दौरा याची सगळीकडे चर्चा सुरू आहे. नाशिकमध्ये सुद्धा आता जय्यत तयारी झालेली आहे याच मोदींच्या या महाराष्ट्र दौऱ्यासंदर्भात. नाशिक दौऱ्यासंदर्भात आपण पुन्हा जाऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडे. माधव, ज्या पद्धतीनं पाहतोय तयारी ही जय्यत झालेली आहे, आता अगदी थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये दाखल होत आहेत. मात्र याआधीच आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा नाशिकमध्ये दाखल झाल्याचं कळत आहे. काय सध्याचं कसं वातावरण आहे? रामकुंडाला ती प्रतीक्षा आहे की थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी इथं येतील आणि इथल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. त्यामुळे रामकुंडामध्ये सगळी तयारी पूर्ण झालेली आहे. मी सकाळपासून सांगतो आहे, या परिसरातला सगळा कोपराना कोपरा इथं सजवलेला आहे आणि या रामकुंडाच्या परिसरातल्या गोदावरी घाटावरचं एक सौंदर्य अधिक खुलून दिसलेलं आहे. आत्ता जे व्हिज्युअल्स पाहतोय, जे चित्र पाहतोय आपण, ते ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्यक्ष तिथे येणार आहेत. राम वनवासातून आल्यानंतर त्या वनवासाच्या काळामध्ये राम लक्ष्मणांनी याच परिसरामध्ये स्नान केलं होतं आणि त्या स्नानामुळं हे पवित्र ठिकाण आहे आणि हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्मातल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की रामकुंडामध्ये एकदा डुबकी मारावी आणि आपलं पाप हरण करावं किंवा आपल्याला पुण्य मिळावं या दृष्टीनं इथे येत असतात आणि त्यामुळं हिंदू धर्मामध्ये एक पवित्र स्थळ म्हणून रामकुंडाचं महत्त्व आहे आणि त्याच रामकुंडाच्या ठिकाणी अवघ्या अर्धा ते पाऊण तासामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच देशाचे पंतप्रधान आहेत जे नाशिकमध्ये रामकुंडाच्या ठिकाणी येत आहेत आणि स्वतः तिथं आरती करणार आहेत, तिथं दर्शन घेणार आहेत, गोदामाईचं सुद्धा दर्शन घेणार आहेत आणि त्या दृष्टीनं ही सगळी तयारी करण्यात आली. जिथं रामकुंड आहे, जिथं पाणी पडतं त्या ठिकाणी खास व्यवस्था करण्यात आली. SPGची संख्या मोठी आहे कारण सिक्युरिटी मोठ्या प्रमाणात आहे. केंद्रीय सुरक्षा ची जी सगळी जबाबदारी इथं घेण्यात आलेली आहे. सोबतच या परिसरामध्ये जणू छावणीचं स्वरूप आले का असं चित्र दिसतं आहे कारण पोलीस. तर धन्यवाद माधव आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. तर नाशिकमध्ये आता नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळात दाखल होणार आहेत. सगळीकडे जय्यत तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे.